लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना सध्या महाराष्ट्राचं राजकारण एखाद्या रोमांचक T20 सामन्यासारखं चाललंय. आरोप प्रत्यारोपांचे चौकार षटकार लागतायत, मध्ये काही पक्षांमध्ये एक दोन विकेट पडतायत, पण या सामन्याचा निकाल काय लागेल याचा अंदाज मात्र कुणाला येत नाही आहे. एकंदरीत या अटीतटीमुळे राजकीय घडामोडींबाबत कुतूहल असलेल्या मंडळींचं मात्र भरपूर मनोरंजन होत आहे. महाराष्ट्रातील या राजकीय T20 सामन्यात जे गडी निर्णायक भूमिका बजावणार आहेत त्यातील एक प्रमुख नेते म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर. या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती अशी मुख्य लढत होण्याची शक्यता असताना भक्कम जनाधार असलेली प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलेलं आहे. प्रकाश आंबेडकर एकीकडे मव्याच्या नेत्यांसोबत चर्चा करून ते महाविकास आघाडीसोबत येण्याचे संकेत देतात, मध्येच जागा वाटपावरून आक्रमक भूमिका घेतात, तर मध्येच मव्यामधील नेत्यांच्या धोरणांवर टीका करतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि वंचित यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अर्थात यावरच प्रकाश टाकत वंचितची पुढची दिशा नेमकी काय असेल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 2019 विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडी घडून भाजपाला रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजपाने ही आघाडी खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं आव्हान परतवण्यासाठी भाजपाने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत समाविष्ट करत आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची साथ हवी आहे. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितला जवळपास 7% मतं मिळाली होती, त्यामुळे ही मतं महाविकास आघाडीच्या खात्यात जमा झाल्यास अटीतटीच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पारड जड होईल अशी मव्यामधील नेत्यांची अपेक्षा आहे. मात्र अर्थात मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित सोबत असती तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या 8 जागा जिंकून आल्या असत्या. मात्र सध्या वंचित आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सतत घेतल्या जात असलेल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे वंचितबाबत संभ्रमाचं वातावरण तयार होताना दिसत आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून मिळालेल्या वारशापलीकडे जात प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्रात आपल्याला मानणारा खास असा वर्ग तयार केलेला आहे. त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाचे जे अनेक गट तट तयार झालेले आहेत तरीही प्रकाश आंबेडकर यांच्या मागे नेहमीच मोठ्या प्रमाणावर जनाधार राहिलेला आहे. अकोल्यासह राज्यातील काही भागात वंचितची ताकद ही बऱ्यापैकी आहे, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेसारख्या मोठ्या निवडणुकांमध्ये काही मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांना लक्षणीय मतदान होताना दिसतं. मात्र असं असलं तरी वंचितचे उमेदवार लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये विजयापासून वंचित राहताना दिसतात. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर अशा दोन मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. तसेच या दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. वंचितकडे अनेक मतदारसंघात बऱ्यापैकी जनाधार असला तरी तो विजय मिळवण्यासाठी पुरेसा नाही ही बाब आता समोर आलेली आहे. तर वंचित आणि काँग्रेसचा मतदार जवळपास सारखा असल्याने वंचितला मिळणाऱ्या मतांमुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो असाही अंदाज वर्तवला जातोय. 2019 लोकसभेच्या जवळपास 8 ते 9 मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवाराने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे यावेळी महाविकास आघाडीला वंचितची साथ हवी. एकीकडे मव्यामधील उद्धव ठाकरे यांनी वंचित सोबतच्या युतीची घोषणाही मागे करून टाकली होती, मात्र मव्यामध्ये वंचितला दिल्या जाणाऱ्या जागांबाबत घोडं अडलेले. दुसरीकडे जागा वाटपाबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घेतली जाणारी ताटर भूमिका यांच्या मव्यामधील प्रवेशाबाबत मोठा अडथळा असल्याचं बोललं जात आहे. सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांनी वंचितसाठी जवळपास 12 जागांची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यास महाविकास आघाडीतील घटक पक्ष अनुकूल नव्हते. निखिल वागळेंसारख्या ज्येष्ठ पत्रकारांनीही या मुद्द्यांवरून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यावरून वंचितचे कार्यकर्ते आणि वागळेंमध्ये वाकयुद्ध रंगलं होतं. दरम्यान प्रकाश आंबेडकर हे मव्यासोबतच्या आघाडीबाबत सातत्याने आपल्या भूमिका का बदलतायत असाही प्रश्न अनेकांना पडलेला आहे. कधी ते एकत्र येण्याबाबत सकारात्मक विधान करतात तर कधी काँग्रेस आणि शरद पवार गटावर टीका करतात. कधी ते OBC सकारात्मक बोलतात तर कधी मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची सध्याची नेमकी भूमिका काय असा प्रश्न निर्माण होतो. महाविकास आघाडीकडून वंचितला सुरुवातीला 1 ते 2 जागा देऊ करण्यात आल्या होत्या असं कळतंय. तर प्रकाश आंबेडकर यांनी 12 जागांची मागणी केली होती. ही मागणी मान्य करता येण्यासारखी नसली तरी वंचितला 4-5 जागा सोडण्याइतपत तयारी सध्या महाविकास आघाडीने केली आहे अशी माहिती आहे. पण प्रकाश आंबेडकर हे ऐनवेळी जागा वाटपाबाबत ताटर भूमिका घेऊन मव्यासोबत आघाडीत येणं टाळतील, तसेच राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करतील अशी शंका महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मनात आहे. पूर्वानुभव लक्षात घेता ती अयोग्य आहे असंही म्हणता येणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना बसेल अशी भीती मव्याच्या नेत्यांना वाटत आहे. गेल्या काही काळात राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी पाहता ती बऱ्याच अंशी खरी आहे.
राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडी यांच्यातील अटीतटीच्या लढाईत वंचितने मोठ्या प्रमाणावर मतदान खेचल्यास त्याचा मोठा फटका मव्याला बसू शकतो, कारण या दोन्ही पक्षांचा मतदार हा जवळपास सारखाच आहे. तसेच वंचितला होणाऱ्या या मतदानामुळे भाजपा आणि महायुतीसाठी अडचणीच्या ठरणाऱ्या अनेक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयाची परत लॉटरी लागू शकते. मात्र 2019 वंचित बहुजन आघाडीला झालेलं मतदान 2024 लोकसभा निवडणुकीत कायम राहील यावर थोडी साशंकता आहे. त्याचं कारण म्हणजे 2019 वंचित बहुजन आघाडीने असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM सोबत आघाडी केली होती, त्यामुळे त्या निवडणुकीत MIM चा समर्थक असलेल्या मुस्लिम मतदारांनी वंचितच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मतदान केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये वंचित 2019 महाविकास आघाडीला नुकसान पोहोचवण्याची शक्यता कमी आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही याचा अंदाज असेलच. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी जी राजकीय वाट पकडली आहे ते पाहता ते भाजपाच्या महायुतीमध्ये जाणार नाहीत याचीही महाविकास आघाडीला जाणीव आहे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांच्या ताटर भूमिका आणि जागावाटपातील अवास्तव मागण्यांना फारसं महत्त्व देताना ते दिसत नाहीत. पण प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र लढले तर त्यामुळे आपलं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार नाही याची काळजी महाविकास आघाडीकडून पुरेपूर घेतली जाते. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोर यांना उमेदवारी देऊन त्यांना बिनविरोध निवडून आणण्याचंही तजवीज केलेली आहे. प्रकाश आंबेडकर यांचं उपद्रव मूल्य कमी करणारे काही निर्णय यापुढेही होऊ शकतात. एकंदरीत महाविकास आघाडीला वंचितची गरज असली तरी वंचितशिवायही निवडणुका लढवता येतील का याची तजवीज मव्याकडून केली जाते. तर महाविकास आघाडीकडून लढल्यास आपल्याला फारशा जागा मिळणार नाहीत, उलट आपल्या जनाधाराचा फायदा घेऊन काँग्रेस आणि मव्याचे उमेदवार विजय होतील. त्यापेक्षा राज्यातील सर्वच जागांवर स्वबळावर लढून आपला जनाधार सिद्ध करावा. त्यातून काही जागा जिंकता आल्या तर तसा प्रयत्न करावा, अन्यथा आपलं उपद्रव मूल्य सिद्ध करून 6 महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अधिकाधिक जागा देण्यास भाग पाडावे असा विचार प्रकाश आंबेडकर आणि पर्यायाने वंचित बहुजन आघाडीकडून सुरू असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मविया आणि वंचित दोन्हींच्या नेत्यांनी 4-4 पावलं मागे न घेतल्यास या दोघांमध्ये आघाडी होणं कठीण आहे. अर्थात याचा दोघांनाही तोटा होईल तर भाजपाला मात्र याचा फायदा होईल, एवढं नक्की आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? वंचितची महाविकास आघाडीकडची 12 जागांची मागणी रास्त आहे की अवास्तव? सगळ्यांसोबतच जाण्याच्या प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेनं त्यांची विश्वासार्हता कमी होते का? वंचितनं मव्यासोबत लढावं की मग स्वबळावर लढावं, दोन्हीपैकी कुठली गोष्ट वंचितला परवडेल आणि काय मव्यासाठी तोट्याचं राहील? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.